जयंत पाटील ईडी चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत, कारण वेळ कसा घालवणार. सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तके घेऊन गेले, कारण वेळ कसा घालवणार. जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलं असं त्या म्हणाल्या. मी लोकसभेतही बोललोय की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीनं 109 वेळा धाड टाकली. हा खरं तर जागतिक विक्रमच आहे. आता भाजपचेच पदाधिकारी म्हणतायत की मला आता शांत झोप लागते. नवाब मलिक जे टीव्हीवर बोलले ते आता खरं व्हायला लागलंय असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. जे म्हणत होते सातत्याने ते कसं आता खरं व्हायला लागलंय ते बघा. दुर्दैवी आहे आणि मी हा विषय जरूर पार्लमेंटमध्ये मांडणार आहे. जर शाहरुख खान सारख्या मोठ्या फिल्म स्टारच्या मुलाचे असे खोटे हाल होऊ शकते तर या देशात सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पोरांनी काय करावं. केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्ही ईडी सीबीआय काय वापरता ते वापरता, पण लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांवर अन्याय करू नका. राजकारण इतकंही गलिच्छ होऊ नये ज्याच्यात लोकांच्या घरात जाऊन बायका पोरांवर असे अन्याय होतील. हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राला आणि देशाला लाजवणारी गोष्ट. ब्युरो रिपोर्ट एस बेन मराठी पुणे.